पैसे काढण्यासाठी एटीएम मशीन ही काही आता नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. अगदी गावाखेड्यातही एटीएमचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याला गमतीनं ऑल टाईम मशीन असंही म्हटलं जातं. एटीएममधून जसे पैसे काढता येतात तसं जीवनावश्यक धान्यासाठी अशा मशीन्स उपलब्ध झाल्या तर ओडिशा सरकारनं तसा प्रयोग करायचं ठरवलंय. काय आहे हा विषय याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमधनं मिळणार आहे. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत. ओडिशामध्ये धान्याचं वाटप करणाऱ्या या मशीनचं बारसं ऑल टाईम ग्रेन असं करण्यात आलंय. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि राज्य अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना या मशीनच्या माध्यमातून धान्याचं वाटप केलं जाणार आहे. राज्याचे अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्री अतनू नायक यांनी ही नुकतीच माहिती दिली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार एटीएम मशीनसारख्याच या मशीन असणार आहेत. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील शहरी भागात या मशीन सुरू करण्यात येणार आहेत. सुरुवातीला राजधानी भुवनेश्वरमध्ये या एटीजी मशीन बसवण्यात येणार आहेत. शहरातील विविध ठिकाणी एटीजी किओस्क उपलब्ध करून दिले जातील. ओडिशा सरकारकडून लाभार्थ्यांना विशेष कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डचा वापर करून लाभार्थ्यांना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायदा आणि राज्य सरकारच्या खाद्य सुरक्षा योजनेतील मोफत धान्य मिळवता येईल. शहरी भागातील प्रयोग यशस्वी झाल्यावर या एटीजी मशीन राज्यभर लावण्याचा सरकारचा विचार आहे. ओडिशा सरकारने छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कृषी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जात होतं, त्यात आता 50,000ची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 2% व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतलेला आहे. राज्यातील 32 लाख छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या निर्णयांचा फायदा होणार आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअरसुद्धा करा आणि ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.